नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव पाटील माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे केळीची नवीन लागवड जर तुम्ही करत असाल किंवा केळी तुम्ही प्रथमच लागवड करत असाल तर त्या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतो आहे पाटील फार्मिंग टेक्नॉलॉजी सोल्युशनमध्ये तुमचं स्वागत आहे केळी लागवड केळींची रोपं आणि मार्गदर्शन या तीन मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आमचा उद्देश फक्त जी नाईन टिश्यू कल्चर केळी रोपे पुरवणे इतकाच नसून ते लागवडपूर्व ते काढणेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणं हा आमचा हेतू आहे सर्वप्रथम आपण बघून घेऊ की ऊस ऊस पिकापेक्षा केळी हे अधिक फायदेशीर का ठरू शकते किंवा कशा पद्धतीनं नियोजन किंवा व्यवस्थापन होतं तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओमध्ये पण तुम्ही अजून बघितलंच असेल की ऊसापेक्षा केळीचं पीक हे कशा पद्धतीनं फायदेशीर ठरू शकतं तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एक पीक आणि लागण आणि दुसरा खोडवा या सर्व कालावधीमध्ये जवळजवळ सतरा ते अठरा महिन्याचा कालावधी लागतो म्हणजे एक दोन दोन पिकं पूर्ण होण्यासाठी तेवढाच कालावधी उसासाठी असतो साधारणपणे सोळा महिन्यापर्यंत अठरा महिन्यापर्यंत सुद्धा ऊसाचा पे कालावधी असतो त्यामध्ये केळीचे दोन पिकं निघून जातात म्हणजे एक लागण आणि खोडवा तर उसाचं एकच पीक साधारणपणे चौदा सोळा महिन्यापर्यंत तो कालावधी असतो यामध्ये आपण सर्वात महत्वाचा विषय की ज्यावेळेस केळीची दोन पिकं जातात त्यावेळेस ऊसाचं एकच पीक जाईल दुसरा दुसरी गोष्ट म्हणजे जे अर्थशास्त्र आहे त्यामध्ये साधारणपणे ऊसासाठी सत्तर ते ऐंशी हजार रुपये पूर्ण सतरा ते अठरा महिन्यामध्ये खर्च होतो म्हणजे बि बियाण्यापासून ते आ, रोजगार मशागत इतर सर्व बाबी त्यामध्ये आल्या जेणेकरून ऊस उत्पादन घेण्यासाठी जो काही खर्च केला जातो किंवा उत्पादनाचा जा जो खर्च होतो त्या तो खर्च सर्व यामध्ये आपण गृहित धरू तर तो खर्च साधारण ते सत्तर ते एक साठ सत्तर हजाराच्या आसपास जातो साधारणपणे चांगल्या पद्धतीची जमीन चांगलं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीचं चा पाणी हवामान पोषक आधुनिक पद्धतीने लागवड केलेली असेल तर तिथं तुम्हाला साधारणपणे ऊसामध्ये स साधारण जास्तीत जास्त मोठं न बोलता एक साधारणपणे सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत पर्यंत तुम्हाला उतारा जरी मिळाला तरी एक लाख साठ हजार रुपयाच्या आसपासचं त्याचं पूर्ण अर्थशास्त्र होतं यामधून साधारणपणे खर्च वजा जाता निव्वळ एक लाख सव्वा लाख रुपये हे त्यामधून राहू शकतात दुसरी गोष्ट आता केळीचं महत्त्व किंवा केळीचे म्हणून आपण की केळी का परवडते उसापेक्षा तर ह्याचंच आता मी तुम्हाला एकदम सुरुवातीपासून जे खर्चाची मांडणी किती खर्च येईल एक एकरासाठी एक किती खर्च येईल एक एकर एक केळीसाठी कशा पद्धतीनं मजूर लागेल काय पद्धतीनं पाणी लागेल ह्या सर्व गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे अजूनपर्यंत तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि शेजारील बेल आयकॉनवर पण क्लिक करा की येणारे नवीन केळींचे व्हिडिओ किंवा केळी केळीसंबंधित जे काही मार्गदर्शन असेल ते तुम्हाला सहजासहजी पोहोचवता येईल आता सुरुवात करू आपण की सर्वप्रथम केळी रोपांची निवड कशा पद्धतीने केली जाते आता जी नाईन टिश्यू कल्चर केळी रोपं हे आम्ही स्वतःही पुरवतो इथपर्यंत सर्व माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे पण यामध्ये लागवडीतलं अंतर सुरुवात आपण लागवडीच्या अंतरापासून करू म्हणजे सोपं जाईल साधारणपणे लागवडीतलं अंतर जे असतं ते एकरी रोपांची संख्या यामध्ये साधारण सात बाय पाच वर बाराशे चाळीस रोपं बसू शकतात सात बाय चार वर पंधराशे पन्नास रोपं बसू शकतात सहा बाय पाच वर चौदाशे पन्नास रोपं बसू शकतात सहा बाय चार वर अठराशे दहा रोपं बसू शकतात आणि पाच बाय पाचवर सतराशे चाळीस रोपं बसू शकतात ह्या सर्व झाल्या अंतराच्या म्हणजे कन्सेप्ट तर माझं एक शेतकऱ्यांना प्रामाणिक मत आहे म्हणा किंवा एक स्टँडर्ड अंतर म्हणू किंवा जे आदर्श अंतर आहे ते सात पाच किंवा सात चार हे योग्य राहील छोटे शेतकरी असतील तर त्यांनी सात सहा पाच करू शकतात जेणेकरून एक एकरामध्ये साधारण साडे चौदाशेच्या आसपास रोपं बसतात दुसरी गोष्ट सात पाच का निवडावं तर योग्य अंतर त्यामुळं जो घडांची लेंथ म्हणा किंवा एक समान घड जी मिळवण्यासाठी ज्या गोष्टींच्या म्हणजे जास्त किळीची रोप प्लांटेशन केल्यानंतर जास्त उत्पन्न मिळेल असा हा शंभर टक्के गैरसमज आहे दुसरी गोष्ट सात बाय पाचवर वर लावण्या पाठीमागचा एक उद्देश असा की मशागत करण्यासाठी आणि एखादं दुसरा आंतरपीक आंतरपीक मध्ये यामध्ये पण फक्त झेंडू आपण घेऊ शकतो आणि लागवडीच्या पूर्वी एक दीड ते दोन महिना लागवड कांदा या पिकाची झालेली असावी म्हणजे केळीच्या सोबत आपण कांदा पीक हे नाही घेऊ शकत ह्यामध्ये झेंडू झेंडूचं आंतरपीक आपण घेऊ शकतो बऱ्यापैकी आंतर व्यवस्थापनाचं हे होतं सर्व म्हणजे सा सात बाय पाच हे स्टँडर्ड स्पेसिंग आहे तर हेच शेतकऱ्यांनी निवडावं असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यानंतर येतो विषय की कल्चर रोपांमध्ये म्हणजे बाबा कल्चर रोपांचीच का निवड करायची तर ह्यामध्ये आम्ही जी कल्चरची किडीची रोपं पुरवतो ह्यामध्ये जी काही वैशिष्ट्य आहेत ती मी आता तुमच्या तुम्हाला एक एक करून सांगणार आहे मी आता सर्वात महत्त्वाचा विषय असतो कीड आणि रोग यापासून मुक्त असलेलं रोप पाहिजे म्हणजे निवड करण्यासाठी ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या मी आता तुम्हाला सांगतोय तर त्यात पहिला मुद्दा आहे की कीड आणि रोग यापासून ते रोप पूर्णपणे मुक्त पाहिजे त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो व्हायरस विरहित उच्च उत्पादन देणारी जात पाहिजे तिसरा मुद्दा येतो एकसारख्या वाढीमुळे उत्पन्नात वाढ होते म्हणजे जे वैशिष्ट्य सांगतोय आमच्या रोपांची त्यामध्ये एकसारखी वाढ होते त्यामुळे उत्पन्नात साहजिकचही वाढ होणार आहे संपूर्ण बागेत एक समान घड पाहण्यास तुम्हाला मिळतील त्याच्यानंतर संपूर्ण बागेमध्ये एक समान बुंदा किंवा एक समान खोड पाहण्यास तुम्हाला मिळेल आणि पीक लवकर येतं हा एक महत्त्वाचा यामध्ये पण मुद्दा आहे वर्षभर कधीही तुम्हाला ते पीक घेता येतं कारण वर्षभर आम्ही रोपांचा पुरवठा देऊ शकतो आता महत्त्वाचा आज आणखीन एक मुद्दा येतो यामध्ये की कमी वेळात दोन पिके घेता येतात त्यामुळे लागवडीची किंमत स्वस्त होते आता त्याच्या पुढचा मुद्दा तुम्हाला किंवा त्याच्या पुढचं वैशिष्ट्य मी सांगतो केळी घडाचा पंच्याण्णव टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंतचा भार सोसण्याची ताकद आमच्या या व्हरायटीमध्ये आहे आता त्याच्या पुढचा आणखी एक मुद्दा येतो मूळ रोपे उच्च उत्पादन देणाऱ्या झाडापासून तयारी केलेली जातात त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची तुम्हाला कमी किंवा नुकसानाची बाजू हे अजिबात होऊ शकत नाही लागणीपेक्षा खोडव्या पिकाचे उत्पादन हमखास जास्त हे तर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की फक्त लागणच नाही तर त्याच्यानंतर आम्ही जे अशा काही पद्धतीने जेनेटिकली मॉडिफाय केले किंवा तेवढी जात सक्षम बनवलेली आहे की यामुळं काय होतं की तुम्ही लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पादन हे हमखास जास्त घेऊ शकता आता केळीच्या रोपांची एक समान वाढ होते त्याच्यानंतर केळींचे निस्वन ही योग्य वेळेत आणि एक समान होते ह्याच्यानंतरचा वैशिष्ट्य म्हणजे सांगावे इत, इतकी कमीच आहेत निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी जे गुणधर्म लागतात ते संपूर्ण या रूपांमध्ये आम्ही अंतर्भूत केलेले आहे केळीच्या फण्यांमधील अंतर हे अतिशय योग्य असतं प्रत्येक फणीमध्ये केळी केळीची योग्य संख्या असते यामध्ये घडाच्या मधील दांडा हा अधिक सक्षम आहे कमी जम कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना लहान जमिनीचा जास्तीत जास्त वापर करता येऊ शकतो अशा पद्धतीची ही जात आहे ह्याच्यानंतर तापमानातील किंवा हवामानातील अचानक जे होणारे बदल आहेत ते अचानक तापमान वाढ किंवा अचानक थंडी ह्याच्याशी सुद्धा मिळतं जुळतं घेण्याचं किंवा ह्याच्याशी प्रतिकार करण्याचं बदलत्या वातावरणाला प्रतिकार करण्याची क्षमता हे आमच्या या रोपांमध्ये आहे तर आता प्रत्येक शेतक आता एक सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकरी मित्रांना मला सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं पाणी जमीन हवामान रोपातील अंतर आ, अंतर हाताळण्याची पद्धत हे वेगवेगळे त्यामुळं आमचे मार्गदर्शन घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याला एकच नियोजन मिळणार नाही त्यामुळे काय होतं की म्हणजे काही लोक प्रत्येक शेतकऱ्याला हे प्रिंटेड आहे आणि या पद्धतीने तुम्ही नियोजन करा असं होत नाही कारण तुम्ही जरी तीन एकर क्षेत्र असेल तुमच्याकडे तर त्यापैकी एक दोन एकरमध्ये तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम जमिनीमध्ये तिथल्या पाण्यामध्ये तिथल्या वातावरणामध्ये आजूबाजूच्या पीक पीक पद्धतीमध्ये हा पूर्णपणे बदल असतो ह्या बदलानुसारच आपल्याला प्रत्यक्ष पाहून आम्ही नियोजन करतो त्यामुळेच आम्ही इतपत की बाबा निर्याक्षम उत्पादन किंवा आज जे केळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही काम करतो ह्याचं जे यश म्हणू ते फक्त एकच आहे की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं वेगवेगळं नियोजन देतो ना की एकच शेड्यूल हे आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला देत नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचं प्रिंटेड शेड्यूल आम्ही देत नाही प्रत्यक्ष बागेत पाहून त्या केळीची वाढ वय जमीन अंतर काय तिथले भौतिक गुणधर्म इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्यावर थोडासा अभ्यास करून त्याच्यानंतर आम्ही हे खताचे फवारणीचं किंवा पाण्याचं व्यवस्थापन त्या शेतकऱ्यांना करून देतो सर्व शेतकऱ्यांसाठी एकच शेड्यूल देणं हे माझ्या मते तरी शंभर टक्के चुक आहे त्यामुळे प्रत्येक वेळी आमच्या प्रतिनिधीशी किंवा मी स्वतः संदीप जाधव पाटील यांच्याशी संपर्क करून तुम्ही केळीचं व्यवस्थापन करणं हे अतिशय आवश्यक आहे जमिनीतून संतुलित खतं आणि पाणी दिल्यास अधिक फवारणी किंवा अधिक त्याला वेगळं काही करण्याची गरज हे अजिबात होत नाही त्यामुळे खर्च सुद्धा तुमचा कमी होईल आता ह्यामध्ये रोपांच्या बुकिंगचा येतो प्रश्न तर तुम्ही याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे तुम्हाला त्या लिंकवर तुम्ही एक पी डी एफ फाईल आमचं जे माहितीपत्रक आहे ते तुम्हाला तिथं उपलब्ध होईल तिथं तुम्ही त्या क्लि लिंकवर क्लिक करून ते माहितीपत्रक डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये बुकिंगच्या जे पद्धती आहेत ते तुम्हाला यामध्ये त्या पी डी एफ फाईलमध्ये किंवा त्या माहितीपत्रकामध्ये तुम्हाला ते मिळतील एक एकर केळी पिकासाठी किती खर्च येतो आता हा महत्त्वाचा विषय आहे की एक, एक एकर केळी पीक पूर्ण होण्यापर्य होण्यासाठी अंदाजे केळी रोपं मशागत रासायनिक खतं आम आमच्याकडची काही खतं आळवणी फवारणी आणि इतर काही गोष्टी यामध्ये पंच्याऐंशी हजार ते जवळजवळ एक लाख रुपयाच्या आसपास एक एक, एक एकरासाठीचा खर्च हा येऊ शकतो आणि राहिला उत्पन्नाचा विषय तर साधारणपणे एक एकरमध्ये तुम्ही आता किती अंतरावर रोपं बसवतात त्यावर थोडं तुमचं उत्पादन हे कमी जास्त होऊ शकतं यामध्ये जर तुम्ही सात बाय पाचवर वर बसवले हो असतील रोपं तर तुम्ही साडेबाराशे तेराशे रोपं बसतात तेरा म्हणजे तेरत्रिके एकोणचाळीस म्हणजे एकरी एक चाळीस जास्त मोठं न बोलता कम कमी सुरुवातीला कमी सांगून जास्त उत्पादन निघाल्यास शेतकऱ्याचं समाधान होतं म्हणून वैयक्तिक मी सुद्धा मोठं कॅल्क्युलेशन न शेतकऱ्याला सांगता साधारणपणे एकरी चाळीस टनापर्यंत उत्पादन सांगतो म्हणजे साधारण बारा रुपयाचा जरी रेट मिळाला तर बारशोक अठ्ठेचाळीस म्हणजे पाच लाख रुपयाचं उत्पन्न त्यामधून खर्च वाजा जातो एक लाख रुपये ही लागणीमधून तुम्हाला सर्व खर्च जाऊन साधारणपणे चार लाख रुपयाचं चा निव्वळ खर्च वजा जाता चार लाख रुपयाचं चा उत्पन्न हे सज मिळेल दुसरी गोष्ट एक अशी की महत्वाचं सतरा ते अठरा महिन्यात दोन पिकं जाणार आहेत ह्यामुळं साधारणपणे सुरुवातीचा लागणीचा एक चाळीस टन आणि खो खोडव्याचा एक चाळीस टन असा जरी मिळून ऐंशी टन जरी गृहीत धरला तरी साधारण बारच म्हणजे एकूण ऐंशी टन माल जरी झाला आणि दहा रुपयेप्रमाणे जरी रेट मिळाला सरासरी तरी आठ लाख रुपयाचं उत्पन्न हे अठरा ते एकोणीस महिन्यामध्ये होतं त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर खर्च बघितला तर पहिला एक लाख रुपये आणि खोडव्यासाठी एक पन्नास हजार धारा तर दीड लाख रुपयेपर्यंत संपूर्ण खर्च होईल आणि त्यामधून निव्वळ तुम्हाला मिळणारा नफा कमीत कमी दर पकडला तरी साधारण सात लाख रुपयेपर्यंत उत्पन्न हे तुम्हाला निव्वळ पैशाच्या स्वरूपात हे शेतकऱ्यांना मिळू शकतं आता हे तुम्हाला बुकिंग जितकं जास्त लवकर किंवा जेवढ्या वेळेत कराल तेवढ्या वेळेत तुम्हाला आम्ही रोपं पुरवू शकू रोपांचं सांगितलंच आहे ह्या आधीपासून पण ह्याच्या आधी पण मी सांगतोच आहे की फक्त रोपं पुरवणं इतका उद्देश नाही आहे की बाबा रोपं तुम्हाला दिली त्यानंतर आमचा विषय संपला असं नाही त्याच्यासोबत पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन कन्सल्टिंग हे मोफत दिलं जातं ह्यामध्ये फक्त आम्ही प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सल्टिंग म्हणू फी घेत नाही कुठल्याही प्रकारचं आम्ही फी हे घेत नाही यामध्ये प्रोडक्ट ओरिएंटेड म्हणजे जे काही वर्षभरामध्ये त्या केळी पिकासाठी जे व्यवस्थापन करणार आहे यामध्ये काही ठराविक प्रमाणात म्हणजे साधारणपणे एक एकरामध्ये टोटल आमचा फवारणीचा आळवणीचा आणि खतामध्ये जे काही औषधं वापरली जातील किंवा जे काही खतं वापरली जातील त्या खतांचा खर्च एक साधारणतः एकरी वीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयेपर्यंतचा असेल यामध्ये आम्ही दर महिन्याची जी व्हिजिट म्हणा किंवा त्याचं जे व्यवस्थापन आहे हे तुम्हाला मोफत देतो ना की तुमच्याकडनं कोणतीही फी आकारत नाही या पद्धतीचं प्रोडक्ट ओरिएंटेड कन्सल्टिंग आमच्या या पद्धतीने चालतं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी एक लिंक आहे ती लिंक तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यावर एक पी डी एफ फाईल येईल त्यामध्ये सर्व रोपांच्या संबंधित माहिती आहे आणि शेवटच्या पेजवर तुम्हाला ऑनलाईन बुकिंग कसं करायचं याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही प्रत्य डायरेक्ट अकाउंटवरून सुद्धा बुकिंग करू शकता पाच रुपयेप्रमाणे बुकिंग हे आम्ही स्वीकारतो त्याआधी तुम्ही मा माझ्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल त्याच्यानंतर तिथंच खाली ऑनलाईनसाठी तुम्ही तुमच्याकडे गुगल पे फोनपे किंवा इतर कुठल्याही ॲमेझॉन किंवा भीम ॲप यू पी आय ह्यानुसार जरी तुम्ही बुकिंग करू इच्छित असाल तरी पण तुम्हाला तिथं ती व्यवस्था केलेली आहे म्हणजे बा, एक बारकोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही तो तिथून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि बुकिंगची प्रोसेस अशी आहे की तुम्ही ज्यावेळेस पेमेंट कराल तर त्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या बँकेची स्लिप असेल किंवा मोबाईलवरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेलेचं स्क्रीनशॉट हा तुम्ही चौऱ्याण्णव तेवीस चोवीस चौदा शून्य तीन ह्या नंबरवर मला तुम्ही पाठवू शकता आणि त्यामध्ये तुमचं पूर्ण नाव तुमचं पूर गाव तालुका जिल्हा मोबाईल दोन मोबाईल नंबर पिनकोड आणि रोपांची संख्या आणि त्या बुकिंग केलेल्याची पावती किंवा स्क्रीनशॉट हा तुम्ही त्या नंबरवर मला पाठवायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी स्वतः परत तुम्हाला रिप्लाय करून बुकिंग कन्फर्म झाल्याचं सांगेल तर ह्याच्यापेक्षा आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण मला टाका की जेणेकरून मला त्याच्यावर आणखीन तुम्हाला शंकांचं निरसन करता येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की, नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप जाधव पाटील माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत